अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी चार डिसेंबरपासून आपल्या मागण्यांसाठी संप पुकारलाय अंगणवाडी कर्मचारी संघटना आणि राज्य सरकार यांच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत अद्याप सकारात्मक चर्चा झालेली नाही दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी युनियननं रविवारी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघ आणि कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं रविवारी शासकीय विश्रामगृहावर मोर्चा काढण्यात आला होता अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत मंत्री आदिती तटकरे यांची शासकीय विश्रामगृहावर बैठक संपन्न झाली या बैठकीत त्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत लवकरच मंत्रालयात बैठक घेण्याचं आश्वासन दिलं पेन्शन संदर्भात प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही सुरू असून आठ दिवसात हा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीच्या प्रमुख मागणीवर बोलताना त्यांनी मानधनवाढीचा विषय महिला बालविकास विभागाच्या अखत्यारीत येत नाही त्यासाठी शासन पातळीवर निर्णय होणं आवश्यक असल्यानं शासनाकडं आपण आग्रही पाठपुरावा करू असं आश्वासन मंत्री तटकरे यांनी दिलं दरम्यान मंत्री तटकरेंच्या आश्वासनानंतरही अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतलाय यावेळी अंगणवाडी कर्मचारी संघ अंगणवाडी कर्मचारी युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते